आज 8 मार्च 2024 आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. सर्व माता भगिनींना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचा आदर सत्कार मान सन्मान ठेवावा असं आपल्याला अगदी आपल्या बालपणापासून संस्कारमय रूपी शिकविण्यात येते. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं उदाहरण असो किंवा संतांचे उदाहरणं असो आपल्याला दिले जातात, ज्यामध्ये परस्त्री ही माते समान मानावी अशा प्रकारची शिकवण ही आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये बऱ्याचशा माता भगिनी ज्या आहेत त्या शासकीय नोकरीत असतील, कंपनीमध्ये काम करत असतील किंवा काही खाजगी संस्थांमध्ये काम करत असतील, तर या ठिकाणी त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाटावी, त्याचप्रकारे त्यांना कार्यस्थळी कोणत्याही प्रकारचे त्यांचा लैंगिक छळ होऊ नये आणि जर झाला तर त्यासाठी योग्य ती उपाययोजना करता यावी, याकरिता आपल्या भारत सरकारने कार्यस्थळी महिलांचे होणारे लैंगिक छळ व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय या बाबतीमध्ये 2013 साली एक कायदा केलेला आहे. या कायद्याची आपण थोडक्यात पार्श्वभूमी जर पाहिली तर विशाखा नावाच्या एका संघटनेने माननीय उच्च न्यायालयामध्ये एक रीट याचिका केली होती आणि त्या रीट याचिकेमध्ये अशी मागणी केली होती की कार्यस्थळी महिलांचे जे काही लैंगिक छळ होतो त्याबाबतीमध्ये कोणताही कायदा अस्तित्वात नाही. तर साल 1997 माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीमध्ये शासनाने कायदा करावा व काही मार्गदर्शक तत्त्वे त्यामध्ये घालून दिलेली होती. त्यानंतर साल 1997 2013 या मार्गदर्शक तत्त्वान्वये ही विशाखा समिती कार्य करत होती, परंतु 2013 शासनाने यामध्ये कायदा केला आणि त्या कायद्यानुसार आता ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त महिला कर्मचारी कार्यरत असतील त्या कार्यालयाच्या विभागप्रमुखाने आपल्या कार्यस्थळी एक समिती अशा प्रकारची महिलांचे लैंगिक छळ जर झाला तर त्याची उपाययोजना करणारी निर्माण करावी अशा प्रकारचे कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली. आणि जर असा एखादा विभागप्रमुख तशा प्रकारची समिती निर्माण करणार नाही तर त्या विभागप्रमुखास 50,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. आता या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे की आज घडीला बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या कार्यस्थळी जातात व त्यांचा लैंगिक छळ जरी झाला तरी त्या तक्रार करत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने जे कारण सांगता येईल ते पहिलं कारण तर असं वाटतं त्यांना की आपण जर अशी तक्रार केली तर आपली विनाकारण बदनामी होईल, त्याचप्रमाणे आपल्याला कुटुंबातून जे आहे तो एक प्रकारचा आधार मिळणार नाही किंवा मानसिक आधार मिळणार नाही. तसेच त्यांना असेही वाटत असते की आपण नोकरीतून आपल्याला कमी केल्या जाईल, कारण आपण पाहतो की बऱ्याचशा स्त्रिया ह्या ज्या काही नोकरी करतात त्यांना गरज आहे म्हणून नोकरी करतात. कित्येकदा एकच स्त्री कमावती असते व तिच्यावर सर्व कुटुंब अवलंबून असतं, त्यामुळे अशा तक्रारी ह्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या करताना दिसत नाहीत. त्यामुळे कायदीय तरतुदीनुसार त्या विभागप्रमुखानेच त्यांच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे की ज्या वातावरणामध्ये स्त्रियांचा जर लैंगिक छळ झाला तर त्यांनी निर्धोकपणे निर्भयपणे ही तक्रार त्यांना करता आली पाहिजे व त्यांनी ती केली पाहिजे. आता लैंगिक छळ म्हणजे काय या बाबतीमध्ये देखील कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. कित्येकदा असं निदर्शनास येतं की जे काही कार्यरत स्त्री कर्मचारी असते तिला जाणीवपूर्वक स्पर्श करणे किंवा स्पर्श न करताही लैंगिक लज्जा वाटेल असे बोलणे किंवा एखादे तिच्या कपड्यावरून म्हणा किंवा तिच्या इतर काही पेहरावरून म्हणा तिच्यावर काही शेरेबाजी करणे, तसेच तिला लघुसंदेश पाठवणे, तसेच पोनोग्राफीसारखे प्रकार करणे. पोनोग्राफी म्हणजे आपण एखादा तरी व्हिडिओ पाहायचा आणि तो व्हिडिओ जो आहे तो त्या स्त्रीला दिसेल अशा प्रकारे वागायचं, या सर्व बाबी ज्या आहेत ते लैंगिक छळामध्ये येतात. यामध्ये व्यक्तिसापक्ष हा कायदा आहे. एखादी बाब जी आहे ती लैंगिक छळ आहे किंवा नाही हे पुढच्या माणसाने केलेल्या कृत्यावरून गृहीत धरता येत नाही. त्या स्त्रीला जर वाटत असेल की तिचा लैंगिक छळ याने होतो तर तक्रार समितीने तसं मान्य केलं पाहिजे व तक्रार समितीकडे जेव्हा तक्रार येते
तेव्हा त्या समितीने ती काही तक्रारदार स्त्री आहे त्या तक्रारदार स्त्रीचं म्हणणं ऐकून घेऊन ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याच्याविरुद्ध त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं, प्रसंगी साक्षीपुरावा तपासावा आणि तक्रारीमध्ये तथ्य असल्यास तसा अहवाल जो आहे तो कार्यालयीन प्रमुखाकडे द्यावा आणि या तक्रारीचा निपटारा जो आहे तो 3 महिन्यामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची देखील कायदीय तरतूद आहे. आणि कार्यालयीन प्रमुखाने मग त्यामध्ये त्यावर रितसरपणे पोलीस तक्रार करायची आहे का किंवा अजून कुठल्या प्रकारचं शास्ती करायची आहे का यावर निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यानंतर निश्चितपणे असा जो काही कसूरदार कर्मचारी आहे त्या कसूरदार कर्मचाऱ्यास न्यायालयाच्या खटल्याला देखील सामोरं जायला लागतं आणि त्याच्याविरुद्ध तक्रार करून खटला चालून त्याला शिक्षा देखील होऊ शकते. आता यामध्ये या कायद्याचा प्रसार होणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारचा कायदा आपल्या बाबतीमध्ये आहे अशी कल्पना किंवा याची माहिती बऱ्याचशा स्त्रियांना नाही. त्यामुळे आपण कुठे तक्रार करावी या बाबतीमध्ये त्या शशंक असतात. आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की एक मीटू नावाची संकल्पना निघाली की बॉलिवूडमध्ये म्हणा सर्वच काही स्त्रिया अशा होत्या की ज्यांनी त्यांच्याविरुद्ध झालेल्या लैंगिक छळाच्या बाबतीमध्ये तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारी अतिशय उशिराने त्यांनी केल्या. त्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली की तुम्ही या उशिराने तक्रारी का करतायत तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की त्यावेळेस फोरम उपलब्ध नव्हता आणि तो फोरम उपलब्ध नसल्याने आम्हाला तक्रारी करण्यास वेळ झालेला आहे. आता आपण असंही पाहतो की बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या तक्रारच करत नाहीत त्यामागं नानाविध कारणं असतात. महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मानसिक आधार मिळेल किंवा कसे अशा याबाबत शंका असते किंवा त्यांना असेही वाटत असते की जर आपण तक्रार केली तर आपल्याविरुद्धच काही आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील. तर अशा प्रकारच्या बाबीपासून त्या मुक्त राहाव्यात म्हणून देखील त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे आणि कार्यालयीन वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण तसं होणं गरजेचं आहे. आता अशी ज्यावेळेस तक्रार होते ती तक्रार सत्य आहे असत्य आहे याबाबतीमध्ये देखील ती काही समिती आहे ती कार्यस्थळी त्याबाबतीत चौकशी करते. आणि असत्य तक्रारी ह्या शक्यतोवर होत नाहीत कारण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये कोणतीही स्त्री आपल्या चारित्र्यावर येईल अशा प्रकारची खोटी तक्रार ही करताना आढळून येत नाही. आतापर्यंत ज्या काही तक्रारी निर्माण झाल्या किंवा ज्या तक्रारी देण्यात आल्या त्याच्यामधल्या 99% तक्रारी ज्या आहेत ह्या सत्य आढळलेल्या आहेत आणि संबंधितांना त्यामध्ये शिक्षा देखील झालेली आहे. तर या महिला दिनी माझी सर्व माता भगिनींना विनंती असेल की आपण निर्धोकपणे काम करा. आपल्या कार्यस्थळी आपल्यावर होणारा जो काही लैंगिक छळ असेल किंवा लैंगिक छळाच्या संबंधाने काही तक्रार असेल तर निश्चितपणे आपल्या कार्यालयीन प्रमुखाने जी काही समिती निर्माण केली आहे त्या समितीमध्ये आपली तक्रार द्या. ती समिती आपली जी काही तक्रार आहे ती नोंदवून घेऊन त्यावर कार्यवाही निश्चित करेल. आता काही वेळेस असंही वाटत राहतं की आपण जर तक्रार केली तर ती आपली समाजामध्ये बदनामी होईल. त्या समितीला असे निर्देश आहेत की अशा प्रकारची तक्रार आली तर त्या स्त्रीचे नाव त्या ठिकाणी झालेली कार्यवाही आणि त्या ठिकाणी तपासण्यात येणारे साक्षीदार यांची सर्वांची जी काही बयाने आहेत ते गोपनीय ठेवण्यात यावीत. त्याचप्रमाणे ती जी स्त्री आहे त्या स्त्रीला तिने तक्रार केली तिला त्या तक्रारीचा निपटारा होईपर्यंत सुट्टीवर राहण्याचा देखील अधिकार आहे. तसेच त्याची स्वतःची बदली करून घेण्याचा देखील अधिकार आहे. या महिला दिनी या महिलांनी सर्वांनाही स्वतःला एक प्रकारची भेट द्यावी की अशा प्रकारचं जर आपलं काही छळ होत असेल तर निश्चितपणे आपण तक्रार करावी आणि निर्धोक असे काम करावे आणि नारी शक्तीचा जो काही उदय आज झालेला आहे त्या देशाच्या विकासामध्ये स्वतःचं योगदान द्यावं. धन्यवाद.